मालवणच्या समुद्रात असलेल्या कुर्टे बेटावर शुद्ध कडक मुक्याची जागा व गोड्या पाण्याची सोय या गोष्टी पाहून छत्रपती शिवरायांनी आज्ञा केली, या जागी बुलंद किल्ला बांधून वसवावा, चौऱ्यांची बंदरी अशी जागा नाही. आणि सिंधुदुर्ग नावाची शिवलंका साकार झाली. सिंधुदुर्गच्या उभारणीने मराठ्यांच्या नौदलाला बळ मिळाले. इंग्रज, पोर्तुगीज, ताचे यांना वचक बसला. चौऱ्यांची बंदराचा जंजिरा 18 टोपीकरांच्या उरावर शिवलंका अजिंक्य जागा निर्माण केला. सिंधुदुर्ग जंजिरा जगी आसमानी तारा जैसे मंदिराचे मंडन श्री तुलसी वृंदावन राज्यात भूषणप्रद अलंकार चतुर्दश महारत्नांपैकी 15वे रत्न महाराजांस प्राप्त झाले. हा चित्रगुप्ताच्या बकरीतील मजकूर सिंधुदुर्ग किल्ल्याचे महत्व सांगून जातो. या किल्ल्याचा इतिहास दिनांक 25 नोव्हेंबर 1664 रोजी मालवण किनाऱ्यावरील मोऱ्याचा धोंडा या गणेश, चंद्रसूर्य, शिवलिंग कोरलेल्या खडकांची पूजा करून व समुद्राला सुवर्ण श्रीफळ अर्पण करून महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या मुहूर्ताचा चिरा बसवला. बांधण्यासाठी 15 जण मुलं होती, त्यापेक्षा जास्त असतील. किल्ला बांधण्यासाठी सर्वप्रथम किल्ल्याचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे व नंतर दगडी आणून रचल्या व शेतातील माती आणून किल्ल्याची तटबंदी केली व नंतर हे बाजूनी सिमेंटचं भिंत बनवलेलं आहे कारण पाणी बाहेर जाऊ नये म्हणून. आणि किल्ला बांधण्यासाठी आम्ही दसऱ्यापासून सुरुवात केलेली आणि दररोज रात्री नाईट मारून वगैरे किल्ला बांधकाम करण्यात आलं.